आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चर्चा तर होणारच। कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान पत्रीपूल परिसरात कपलिंग तुटल्यामुळे मुंबई पंचवटी एक्सप्रेस अर्धे डब्बे मागे ठेवूनच धावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, त्यामुळे ऐन सकाळच्या वेळेत जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती। मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसने कल्याण स्टेशन सोडले आणि गाडी पत्रीपूल परिसरात आली, मात्र पत्रीपूल ओलांडताच कंपलिंग तुटल्याने इंजिनांसह दोन डबे पुढे गेले आणि उर्वरित गाडीचे डबे पाठीमागेच राहिले। या प्रकाराने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। दरम्यान हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आल्यानंतर मोटरमनने तातडीने गाडी थांबवली, मात्र याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता। जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने धीम्या मार्गावर त्याचा ताण आला। नाशिकहून मुंबईला चाललो होतो, कल्याण स्टेशन सोडल्यानंतर 10 मिनिटांनंतर अचानक एसी कोचमध्ये काही खडबड आवाज आली आणि लगेचच कळालं की एसी कोच आणि पुढचे जे कोचेस आहेत त्याचं कपलिंगमध्ये ब्रेक झालेला आहे, इंजिन पुढं निघून गेलेली आहे आणि बाकीचे कोचेस जे आहेत ते मागं राहून गेलेले आहे। रेल्वेने या गोष्टीवर थोडी सुरक्षा बळकावावी, कारण लोकांचं जीव याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी। नाशिकवरून मुंबईला चाललो होतो, प्रवास करताना रेल्वेची मधली कपलिंग तुटली, म्हणजे याच्यावर आपल्याला लक्ष देतं की ती कपलिंग किती कमकुवत आहे, तिथं मटेरियल कसं वापरलं असेल। इथं असं काही प्रवाशांनी सांगितलं आहे, असं 3 ते 4 वेळा झालं आहे, तिसरी घटना आहे, चौथी ते 5वी घटना ही अशी। तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की किती भ्रष्टाचार आहे रेल्वे याच्यामध्ये, की कपलिंग तुटते, चालू ताशी समजा ही 120-130 वेगाने असती तर काय झालं असतं, तर प्रवाशांचा जीव धोक्यात गेला असता। हे मला सरकारला सांगणं आहे की या गोष्टीकडे तुम्ही गांभीर्याने बघा, की लोकांच्या जीवाशी खेळू नका। या घटनेनंतर तब्बल 2 तासानंतर नवीन इंजिन लावून पंचवटी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आले। यानंतर जलद अप मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे। कुणाल म्हात्रेसह शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।